नमस्कार मित्रांनो, तुमचे चमचमीत रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बोंबील मसाला। चला तर मग किचनकडे वळूया। आता मी 1/2 किलो बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अंदाजाप्रमाणे घरगुती लाल तिखट घातलेलं आहे। मीठ घालणार आहे। घरगुती हळद घालणार आहे। गरम मसाला घालणार आहे। आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि टोमॅटो घालणार आहे। अद्रक लसूण मिरची पेस्ट घातली आहे। बारीक कापलेली कोथिंबीर आणि टोमॅटो घातलेलं आहे अख्खा। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। मिरच्या देखील घातलेल्या आहेत। आता छान मिक्स करायचे आपल्याला। साइड साइड ने आपल्याला मिक्स करत करत घ्यायचं आहे। साइड ना मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करीत ठेवायचं आहे। तर सर्व मिक्स करून झालेलं आहे। 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवूया। तोपर्यंत आपण पॅन गरम करत ठेवूया। 2 पळ्या तेलाच्या टाकायच्या आहेत आपल्याला। आता लसूण टाकूया। 10 ते 12 पाकले आहेत लसणाचे, जसं आपले बोंबील असतील तसे। आता सर्व बोंबील आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तेलात। फुल गॅसवर आपल्याला बोंबील टाकायचे आहेत। आणि आपण आता टाकल्यानंतर त्यांना चमच्याने हलवायचे नाहीत, नाहीतर मग ते पिघळून जाणार, कारण की ते अगोदरच मऊ मऊ असतात ना, त्यामुळे आपल्याला हलवायचे नाहीयेत, आपल्याला वाफेवर ठेवायचे आहेत। तर आपले सर्व बोंबील टाकून झालेले आहेत। आता आपण साईड साईडने टॅप टॅप करायचे आहे, म्हणजे आपल्याला एकदाच गाठा होऊन जाईल। तर गॅस कमी केलेली आहे मी, परत फुल केली गॅस। आता मी वाफ देणार आहे 5 मिनिटाची। 5 मिनिटात बघायचे आपल्याला, न हलवता आपल्याला चेक करत राहायचं आहे। परत झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी। परत बघायचे, चेक करतच राहायचं आहे आपल्याला। आणि अशा पद्धतीने आपले बोंबील मसाला रेडी झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग।